आपण फायनल अकाउंट्सच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आज बघणार आहोत मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 2 ऑक्टोबर 1977 चा प्रॉब्लेम आहे. तर नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण ऍडजस्टमेंट्सचा टिक मार्क करून घेऊ. ऍडजस्टमेंटचा टिक मार्क, पहिली टिक मार्क रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट 5% ऑन डेटर्स. आपल्या भाषेत आपण याला आरडीडी म्हणतो. आरडीडीच्या दोन ठिकाणी टिक मार्क येतील मित्रांनो. नंबर 1 डेटर्स, नंबर 2 बॅड डेट. गुड्स सप्लाइड ₹100 टू अजय वेर इन्क्लुडेड इन डेटर्स. मित्रांनो अजय जो आपला पार्टनर आहे त्याला सप्लाय केलेले जे गुड्स आहेत मित्रांनो ते आपण डेटर्स मध्ये इन्क्लूड केले. म्हणजे या पद्धतीने डेटर्सला अजून एक टिक मार्क येईल. सो माय डियर फ्रेंड्स, डेटर्सला टोटल टिक मार्क आलेले आहेत 2. म्हणजे तुम्हाला लाईन सोडताना 4 लाईन सोडाव्या लागतील. डेप्रिसिएट बिल्डिंग प्लांट अँड मशीनरी. बिल्डिंग आणि प्लांट अँड मशीनरीला गुड्स 1000 डिस्ट्रॉइड बाय फायर इन्शुरन्स क्लेम लिमिटेड ₹800 टिक मार्क येणार नाही. पार्टनर्स आर अलाउड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे डायरेक्ट इफेक्ट आहेत, त्याचे पण टिक मार्क येणार नाही. क्लोजिंग स्टॉक ₹8000. मित्रांनो क्लोजिंग स्टॉक हे टिक मार्क येणार नाही. दोन पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला 3:2 दिलेला आहे वरती. मित्रांनो मग आपण आता मित्रांनो पोस्टिंग चालू करूया. ड्रॉइंग आपण काय करतो फ्रेंड्स, कॅपिटल मधून माइनस, बरोबर. ड्रॉइंग मुळे आपलं कॅपिटल कमी होतं. मित्रांनो संजय कॅपिटल अंडरलाईन संजय अमाऊंट येईल त्यामुळे लिहू मायनस ड्रॉइंग 500. 4-5 लाईन सोडून अजय मायनस ड्रॉइंग इनरला ₹250. बिल्डिंग आपल्या बिझनेसची काय आहे मित्रांनो? बिल्डिंग आपल्या बिझनेसची ऍसेट आहे. सो मित्रांनो बिल्डिंग तुम्ही कुठे लिहिणार? ऍसेट साईडला. तर टिक मार्क आहे मित्रांनो. सो बिल्डिंग इनरला लिहा किती रुपये? ₹20,000. प्लांट अँड मशीनरी सुद्धा आपल्या बिझनेसची काय आहे? ऍसेट. मग बिल्डिंगला मित्रांनो प्लस मायनस साठी एक लाईन सोडून द्या. मग लिहा प्लांट अँड मशीनरी इनरला 6000. प्लांट अँड मशीनरी नंतर पुढे आहे मित्रांनो कॅश ऍट बँक. सांगा बघा कॅश ऍट बँक आपल्याला कुठे दिसत आहे? व्हेरी गुड, इट्स अन ऍसेट. सो प्लांट अँड मशीनरीला सुद्धा एक लाईन सोडायची. खाली लिहायचं कॅश ऍट बँक, ऑर्डरला ₹550. परचेस कुठे लिहितो मित्रांनो? व्हेरी गुड, परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉकच्या खाली लिहितो. मग मित्रांनो ओपनिंग स्टॉकच्या खाली 2 परचेस. पण मित्रांनो परचेस इनरला लिहायचे का आउटरला लिहायचे हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला हे चेक करावं लागेल की ऑपोजिट सेटअप म्हणजेच क्रेडिटला रिटर्न आहेत का. मग मित्रांनो आपण बघितलं कॅपिटल म्हणून रिटर्न आहेत 1000. म्हणजे याचा अर्थ परचेस इनरला लिहायचे 47,500 मायनस रिटर्न 1000, आउटरला 46,500. मित्रांनो त्याच्यानंतर रिटर्न परचेसच्या खाली जे डेबिटला रिटर्न आहे आता हे कोणते रिटर्न असतील सांगा मला. मित्रांनो ऑब्व्हियस हे ऑपोजिट साईडचे म्हणजे सेल्सचे रिटर्न असणार. मग हे आपण काय करणार मित्रांनो? सेल्स मधून मायनस. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स मायनस रिटर्न. मायनस रिटर्न मित्रांनो 1500 सेल्स येतील त्यावेळेस पाहू. कॅरेज हे कोणते कॅरेज असणार? नुसत्या कॅरेजचा अर्थ कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्स कुठे येणार मित्रांनो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सो कॅरेज विदाउट ऍडजस्टमेंट आउटरला 350, ओपनिंग स्टॉक 10000. त्याच्यानंतर वेजेस, सेम लॉजिक. वेजेस आपले कोणते एक्सपेन्स आहेत? डायरेक्ट एक्सपेन्स. कुठे येतील मित्रांनो? ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेसला सुद्धा टिक मार्क नाही. सो कॅरेजच्या खाली वेजेस डायरेक्ट आउटर कॉलममध्ये 6000. डेटर्स मित्रांनो आपल्या बिझनेसची काय झाली? ऍसेट. मित्रांनो डेटर्स ऍसेटला मित्रांनो इनरला किती रुपये? 17600. डेटर्सला दोन टिक मार्क आहे. सो 4 ओळी सोडाव्या लागतील हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेटर्स नंतर सॅलरीज, त्याच्यानंतर रेंट अँड इन्शुरन्स, पोस्टेज अँड टेलिग्राफ. तिन्ही मित्रांनो आपले काय झाले? इनडायरेक्ट एक्सपेन्स. कुठे लिहिणार तिन्ही पण आपण? प्रॉफिट अँड लॉसला टिक मार्क नाही आहे. सो तिघं पण आवडतात सॅलरी रेंट अँड इन्शुरन्स पोस्टेज अँड टेलिग्राफ डायरेक्ट आवडतात. आता पुढे बॅड डेट. मित्रांनो बॅड डेटला टिक मार्क आहे. सो बॅड डेटच्या ऍडजस्टमेंट असणार. जेव्हा टिक मार्क असतं ऍडजस्टमेंट असतं, एक असतं किंवा दोन असतं, आपल्याला पूर्ण फॉर्मॅट द्यावा लागतो. मग इथे आपण पूर्ण
bad debt चा format लिहून घेतला, तो bad debt add new bad debt add new RRD minus old RRD. मित्रांनो आपला bad debt येते 250 rupees. Discount 100 रुपये, profit and loss चा खर्च discount 100 rupees. आता trade expense, trade expense सांगितलं फक्त trade expense असतील तर P&L ला, trade expense च्या बरोबर बाकीचे खर्च असतील तर trade expense trading line आणि बाकीचे खर्च profit and loss. मित्रांनो आता आपण पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केला. आपल्याला कुठे सन्ड्री एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स दिसले नाही, याचा अर्थ ट्रेड एक्सपेन्स फक्त एकटेच आलेले. सो ट्रेड एक्सपेन्स आपल्याला कुठे लावायला लागतील, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. ट्रेड एक्सपेन्स नंतर मित्रांनो जो आपला पुढचा हे आहे ते आपलं क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला कॅपिटल संजय 15,000, अजय 10,000 लायबिलिटीला लिहिले. सेल्स मित्रांनो कुठे येतील, ट्रेडिंगच्या क्रेडिटला इनरला लिहून आउटरला मायनस करून टोटल लिहिली. रिटर्न ऑलरेडी झालेले आहेत, इट्स अ परचेस रिटर्न. क्रेडिटर्स आता मला सांगा, क्रेडिटर्स आपल्या बिझनेसची काय लायबिलिटी, त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे. सो लायबिलिटीला आउटर कॉलमला क्रेडिटर्स 12,600. डिस्काउंट क्रेडिट साईडला आहे म्हणजे आपलं इन्कम झालं. मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला क्रेडिट ऑल इन्कम सेंटेज तीन लाईन सोडून बाय डिस्काउंट 50 रुपये. पुढचं रिझर्व फॉर बॅड डेट 750. रिझर्व फॉर बॅड डेट म्हणजे काय झालं मित्रांनो, आपला आपल्या वर्षी आरडी, व्हेरी गुड. आता हा ओल्ड एका न्यू आहे, इट इज गिव्हन इन ट्रायल बॅलन्स. सो हा ओल्ड आरडीडी आहे मित्रांनो. ओल्ड आरडीडी कुठे येणार फॉर्मॅटमध्ये, मायनस ओल्ड आरडीडी इनर कॉलममध्ये 750. आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी आपण सॅलरीमध्ये ॲड करणार का, नाही, ही ट्रायल बॅलन्समधली सॅलरी. सो डायरेक्टली इफेक्ट कुठे येईल मित्रांनो, त्याचा लायबिलिटी साईड. ॲडजस्टमेंटमध्ये असती तर सॅलरीमध्ये ॲड झाली असते. आता पुढे रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट 5% ऑन डेटर्स. इथे एक गंमत आहे, ही गंमत अशी मित्रांनो, डेटर्समधून आरडीडी आपल्याला मायनस करायचा आहे, पण डेटर्सशी रिलेटेड अजून पण एक ॲडजस्टमेंट आहे, बरोबर. ती कोणती, ती कळल्याशिवाय आपण डायरेक्ट आरडीडी मायनस करू शकतो का, नाही. खूप वेळेस असं होतं, ते आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी मित्रांनो जी ॲडजस्टमेंट पहिली करायची आहे ती ॲडजस्टमेंट आपल्याला नंतर देतात आणि पहिले आरडीडीचे ॲडजस्टमेंट देऊन ठेवतात. तर नेहमी लक्षात ठेवा, पहिल्यांदा डेटर्सशी रिलेटेड अशा जर का काही ऑड ॲडजस्टमेंट असतील त्या पहिले करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर बॅड डेट, आरडीडी अशा ॲडजस्टमेंट्स करायच्या, ठीक आहे. मग पहिले मित्रांनो आपण जी दुसरी ॲडजस्टमेंट आहे ती करून घेऊ, ती काय आहे ती पाहू आणि मग आरडीडीचे ॲडजस्टमेंट करा. मग आता दुसरी ॲडजस्टमेंट काय आहे ती पाहा मित्रांनो. त्यांनी काय सांगितलं आहे, गुड्स 100 सप्लाइड टू अजय इन्क्लुडेड इन डेटर्स. आता अजय कोण आहे, अजय इज अ पार्टनर ऑफ बिझनेस. आता अजयने गुड्स मित्रांनो काय केले, बिझनेस मधून घेऊन गेला 100 रुपयाचे, म्हणजे ती आपल्या भाषेत काय झाली मित्रांनो, ड्रॉइंग झाली. अजयला जर तुम्ही गुड्स सप्लाय केले तर ते डेटर्स मध्ये नाही येणार, तो आपल्या बिझनेसचा पार्टनर आहे, ती ड्रॉइंग म्हणून ट्रीट करावं लागेल. तर त्याने जे गुड्स 100 रुपयाचे नेले ते आपण काय करायला पाहिजे होते, ते ड्रॉइंग म्हणून मित्रांनो त्याच्या कॅपिटल मधून मायनस करायला पाहिजे होते. ते आपण चुकून डेटर्स मध्ये काय करून ठेवले, इन्क्लूड करून ठेवले. मग आता काय करणार, ते नको पाहिजे होते ना, ती त्याची ड्रॉइंग आहे, मग ते डेटर्स मधून काय करा, मायनस मायनस अजय ड्रॉइंग किती 100 मायनस करून किती आले 1,700. आणि याचा सेकंड इफेक्ट, अजय मध्ये ऑलरेडी एक ड्रॉइंग आहे ना, मग मायनस ॲडिशनल ड्रॉइंग, ॲडिशनल ड्रॉइंग किती रुपये 100. सिंपल, एक ड्रॉइंग मायनस करा, दुसरं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे त्याच्यातनं पण मायनस करा. आता 17,500 आलेले आहेत ना, आता आरडीडीचे ॲडजस्टमेंट मित्रांनो. 17,500 मित्रांनो किती पर्सेंट आरडीडी आहे, 5% आरडीडी, किती 875. तो मायनस करून मित्रांनो आउटरला येतात 16,625, 16,625. लक्षात घ्या, आपण 5% 100 मायनस करून 1,750 आले, त्याच्यावर कॅल्क्युलेट केले, ठीक आहे. आता हा कोणता आरडीडी आला, इट्स अ न्यू आरडीडी. सो न्यू आरडीडी मध्ये मित्रांनो किती 875, करेक्ट. आता या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर न्यू बॅड डेट काहीच नाही आहे. सो न्यू बॅड डेटला डॅश आहे, 250 प्लस 875 मायनस 750, हे ॲड आणि लेस करून मित्रांनो ऑन्टरला किती येतात, 375, 375 रुपये. डेप्रिसिएट बिल्डिंग 5%, मशीनरी 10%. मित्रांनो आपण बिल्डिंग आणि मशीनरीवर 5% आणि 10% डेप्रिसिएशन मायनस केला, उत्तरला अमाऊंट लिहिली,
दोन्ही डेप्रिसिएशनचे सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. गुड्स 1000 डिस्ट्रॉइड बाय फायर, इन्शुरन्स क्लेम ॲडमिटेड रुपीज 800. आता या ठिकाणी परत तीन ॲस्पेक्ट आहे. नंबर एक, हजारचे गुड्स गेले. नंबर दोन, आपल्याला 800 रुपये इन्शुरन्सचे मिळणार आहेत. राहिलं काय ना, 200 रुपये आपला लॉस झाला कारण 800 मिळणार आहेत. मग पहिले गुड्स गेले कुठे लिहिणार म्हणून तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 1000. त्याचा सेकंड इफेक्ट पुढे येईल मित्रांनो, 800 रुपयाचे पैसे मिळायचे बाकी आहे. सो ॲसेटला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल किती रुपये? 800. हजारच्या बदल्यात 800 मिळाले, म्हणजे 200 रुपये आपला काय झाला? लॉस. इट्स अ नॉन प्रोडक्टिव्ह लॉस. सो इनडायरेक्ट एक्सपेन्स पीएनएलच्या डेबिटला टू लॉस बाय फायर 200 रुपये. करेक्ट मित्रांनो. याच्यानंतर पार्टनर्स अलाउड 5% इंटरेस्ट ऑन आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर बिझनेसच्या व्ह्यू पॉईंटने बघितलं तर आपल्या बिझनेसचा काय आहे मित्रांनो? लॉस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. मग तुम्ही कुठे लिहिणार मित्रांनो? हां, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. बरोबर मित्रांनो, त्याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता आपले दोन पार्टी आहेत, संजय आणि अजय. संजय अजय दोघांचं कॅपिटल 15,000-10,000, त्याच्या 5% मित्रांनो इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. पहिल्याचे 750, दुसऱ्याचे 500, आउटरला 1250, 1250. हा एक्सपेन्स आहे म्हणून मित्रांनो आपण पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिला. दुसरा हा एक्सपेन्स द्यायचा बाकी आहे, म्हणजे आपली लायबिलिटी काय झाली? वाढली. त्याचा सेकंड इफेक्ट पुढे येईल मित्रांनो, प्रत्येकाच्या कॅपिटलमध्ये काय करणार तुम्ही? ॲड. ठीक आहे, संजयच्या कॅपिटलमध्ये ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती? 750. मित्रांनो अजयच्या कॅपिटलमध्ये ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 500. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे क्लोजिंग स्टॉक 8,000. आता क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि मित्रांनो ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 8,000. अशा रीतीने प्रॉब्लेम संपलेला आहे आणि आता आपण प्रॉब्लेम काय करणार आहोत? टॅली करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, पहिले आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली केलं. क्रेडिटची टोटल जास्त आली ती दोन्ही साईडला लिहून घेतली. त्याच्यातनं डेबिटची टोटल मायनस करून आपला ग्रॉस प्रॉफिट येतोय 19,150. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी टर्म पूर्ण वाक्यात घ्यायचं. ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट पर टर्म 19,150 ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. आता ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करता त्यावेळेस तुमची क्रेडिटची टोटल जास्त येते. ती क्रेडिटची टोटल येते मित्रांनो 19,200 रुपये. करेक्ट, आणि 19,200 मधून डेबिटची टोटल मायनस केल्यानंतर जो तुमचा नेट प्रॉफिट आहे तो येतो मित्रांनो 12,275. आता या 12,275 आपण डिस्ट्रीब्युट कोणाकोणाला करणार आहोत? संजय आणि अजय. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं मित्रांनो? त्यांचा रेशो आहे 3:2, म्हणजे 3/3 × 2 = 5 आणि 2/5. मित्रांनो ते मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर जे बायफर्केशन येतं ते येतं मित्रांनो 7,365 × 4,910, 7,365 × 4,910. तर मित्रांनो मग इकडे आपण लिहिताना लिहिणार टू नेट प्रॉफिट कॅरी टर्म संजय म्हणजे किती? 7,365 × 4,910. या दोघांच्या नेट प्रॉफिटला आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार. ॲडलेस करून जे काय आउटर आहे तर ते लिहायचं मित्रांनो आणि शेवटी आपली बॅलन्स शीट टॅली होईल. तेवढा पाठ तुम्ही करू शकता मित्रांनो. लवकरच आपण गुगल मीटवर भेटणार आहोत, त्याच्यामुळे हे लेक्चर्स दररोजच्या दररोज मित्रांनो पाहत चाला. ठीक आहे, कारण तरच तुम्हाला गुगल मीटवरचं शिकवणं समजेल. तोपर्यंत काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित.